चाकण परिसरातील खराबवाडी येथे गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. मांगीलाल चौधरी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर ओमप्रकाश लोहा हा गंभीर जखमी झाला असून 80% भाजल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पहाटे भाजी आणण्यासाठी दोघे जाणार होते तेव्हा शेजारी राहणारा मयत मंगीलाल जखमी ओमप्रकाशकडे आला होता. त्याचवेळी ओमप्रकाश यांनी सिगारेट पेटवली आणि स्फोट झाला. यात घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. बाहेर थांबलेला मंगीलालचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय. 2 दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रोडवर बोलेरो आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला होता. यात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर कंटेनरमधील अत्यंत स्फोटक असणारा डबा कॅमेरा समजून अज्ञात व्यक्तीने चोरून नेला होता. त्या डब्यात ज्वलनशील स्फोटके होती. ती फुटल्यास खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचं चाकण पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र सिलेंडरचा स्फोट झाला तर प्रथम चाकण पोलिसांना अपघातातील डबा चोरीला गेलाय त्याचा स्फोट झाला की काय असं वाटलं होतं. मात्र तपासांती सिलेंडरचा स्फोट दिसून आलाय. चाकण पोलीस केमिकलचा डबा पळवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.